नेक्स्ट नॉन इन्फेक्शियस डिसीज एड्स अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम। तर विद्यार्थ्यांना आपण नॉन इन्फेक्शियस डिसीजेसबद्दल अभ्यासतोय, तर पुढचा जो नॉन इन्फेक्शियस डिसीज आहे तो म्हणजे एड्स। एड्स लॉन्ग फॉर्म आहे अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम। दिस डिसीज इज कॉज्ड बाय HIV ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस। इन दिस डिसीज विक्टीम सफर फ्रॉम व्हेरियस डिसीजेस ड्यू टू द प्रोग्रेसिव विकनिंग ऑफ द नॅचरल इम्युनिटी। तर या ठिकाणी हा जो डिसीज आहे हा कशामुळे होतो, तर व्हायरल डिसीज आहे। HIV ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, या व्हायरसमुळे HIV हा डिसीज होत असतो। इन दिस डिसीज जो पेशंट आहे तो पेशंट वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त होतो, कशामुळे, तर विकनिंग ऑफ नॅचरल इम्युनिटी। तर विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पर्सनमध्ये एक नॅचरल इम्युनिटी पॉवर असते, पण या HIV व्हायरस जो आहे, या व्हायरसचं लॉन्ग फॉर्म बघा, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस। हा जो व्हायरस आहे आपल्या बॉडीची इम्युनिटी सिस्टीम वीक करत असतो। जी नॅचरल इम्युनिटी पॉवर असते त्या नॅचरल इम्युनिटी पॉवरला वीक करण्याचं काम हा व्हायरस करत असतो। त्याच्यामुळे जो व्हिक्टीम आहे, जो पेशंट आहे, ही सफर्स फ्रॉम डिसीजेस, प्रोग्रेसिवली डिफरंट डिसीजेस। डायग्नोसिस ऑफ एड्स कॅनॉट बी कन्फर्म विदाउट टेस्ट इन द मेडिकल लॅबोरेटरीज। ELISA test used for its a proper diagnosis. Symptoms of the AIDS are person specific. तर डायग्नॉसिससाठी एड्स झालेला आहे याचं निदान करण्यासाठी ELISA नावाची एक स्पेशल टेस्ट असते। या टेस्टनंतरच त्या व्यक्तीला डायग्नॉसिस झाले, त्या व्यक्तीला एड्स झालेला आहे याचं निदान होतं। देन सिम्टम्स ऑफ एड्स, आता एड्सचे सिम्टम्स हे व्यक्तीपरत्वे भिन्न भिन्न असतात, ते स्पेसिफिक असतात। ऑलवेज रिमेंबर, एड्स डज नॉट अकर ड्यू टू टचिंग टू शेअरिंग ऑफ द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन ऑर बाय नर्सिंग HIV पेशंट। तर विद्यार्थ्यांनो, एड्स हा नॉन इन्फेक्शियस डिसीज आहे। कसा आहे? नॉन इन्फेक्शियस डिसीज आहे। नॉन इन्फेक्शियस डिसीज असल्या कारणानं हा काही त्या पेशंटला टच केल्यामुळे किंवा त्या व्यक्तीसोबत फूड शेअर केल्यामुळे किंवा त्याच्यासोबत वावरल्यामुळे होत नसतो। अवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल। ते एखाद्या नॉर्मल व्यक्तीसोबत जसं आपलं बिहेवियर असतं, तसंच HIV इन्फेक्टेड पर्सनसोबतसुद्धा आपलं बिहेवियर नॉर्मल असणं गरजेचं आहे। डू यू नो, HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन अन आफ्रिकन स्पेसीज ऑफ मंकीज। अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रॅम अँड अनएड्स, 80-85% ऑफ HIV इन्फेक्शन इन इंडिया अकर थ्रू अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट। तर या ठिकाणी एक माहितीस्तव इन्फॉर्मेशन दिलेली आहे की जी HIV व्हायरस जो आहे, सगळ्यात पहिले मंकीमध्ये आढळून आला, जो आफ्रिकन स्पेसीज होता, आफ्रिकन स्पेसीज मंकीमध्ये तो सगळ्यात पहिले आढळून आला। अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम, नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम जे आहे त्या प्रोग्रामद्वारे 80-85% जे HIV इन्फेक्शन आहे ते फक्त आपल्या इंडियामध्ये आहे। म्हणजे 80-85% इन्फेक्शन जर झाले HIVचे, तर आपल्या इंडियामध्ये त्याची मेजॉरिटी जास्त असल्याचं नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रामचं म्हणणं आहे।